केली, मोक्षपदे तुच्छ केली. कशाकरिता? या कारणे. कारण सांगितलं महाराज, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. आम्हा जन्म घेणे युगायुगे, युगायुगात आम्हाला जन्म घ्यायचा म्हणून मोक्षपद तुच्छ केले. एवढं मोठं पद त्यांनी मिळवणं फार कठीण आहे, ते सहजासहजी मिळत नाही, घासाघास करावी लागते महाराज, फार फार कासावीस व्हावं लागतं तेव्हा मोक्षस्वरूपापर्यंत जाता येतं. फार निर्मळ व्हावं लागेल, फार त्यांनी कष्टमय अशा पद्धतीने जीवन जगावलं तेव्हा मोक्षापर्यंत जाता येईल. मोक्ष मिळणं तेवढं सोपं नाही, पण एवढा कठीण असणारा मोक्ष असून सुद्धा महाराज म्हणतात त्याला तुच्छ केलं. तुच्छ केलं म्हणजे टाकाऊ केलं असं नाही, तुच्छ केलं म्हणजे दुय्यम केलं. माणूस एखाद्या गोष्टीला दुय्यम कधी करतो? तिच्यापेक्षा चांगली भेटल्यावर. एक माणूस सायकलीवर जात होता कंपनीत कामाला, पोखर्डीतून कुठं जात असेल MIDC साखली सायकलीवर जात होता. बरेच दिवस गेला, मग थोडंफार जरा बरं झालं, 4-2 रुपये आले, मग लुना घेतली, टूर लुना घेतली, मग लुनावर जायला लागला. सायकल फार चांगली होती महाराज, दंडम सायकल होती 24 ची. त्याच्यात पुन्हा त्यांनी महाराज ती चांगली दिसावं म्हणून रोज तिला पुसायचा. त्याच्यानंतर त्यांनी तिला असं पुढं बॅटरीवरती चार्जिंग करून, ती दिवे असतात ना सायकलला सुद्धा, पुढच्या तोंडाला दिवा लावलेला होता. बरं हाऊस मोठी होती गाडीची, बरं ती सायकल म्हणजे काय गाडी असते का? पण माझी सायकल गाडीसारखी असली पाहिजे म्हणून त्या मागच्या चाका त्याला पुठ्ठा घातला होता. मग तिचा भर वाजायची महाराज ती, एवढं प्रेम सायकल, अशी भारी सायकल होती, एकदम टकाटक. तिला मागच्या बाजूला ते खकाना उडू नये, चिखल उडू नये म्हणून काय लावतं ते लावलं होतं. मला माहित नाही काय लावतात ते, मग सांगायचं ना मला सायकलचं. आता मी काय सायकलचं वर्णन करायला बाबा झालो नाही, पण मला महत्व सांगायचं. एक त्यांनी मिळालं की दुसरं त्यांनी टाकून द्यावं असं वाटतं. सायकल अशी श्रेष्ठ आहे महाराज, अशी त्याला त्यांनी फार प्रिय वाटत होती, अशी त्यांनी आहे आणि तिच्यावर फार प्रेम करत होता. पण कर्मधर्मसंयोगाने 4-2 रुपये जमले आणि लुना घेतली. आता लुना घेतल्यावर सायकलचं काय काम पडलं? मग नाही, ती उभी राहिली महाराज सायकल, उभी ठेवली. किती प्रेम करीत होता सायकलीवर. आता 6-6 महिने तिला पुशीत सुद्धा नाही, हात लावाय सुद्धा काम राहिलं नाही. का बरं? दुसरं मिळालं साधन. काय मिळालं? लुना मिळाली. आता तिच्यावर काय बसलं की ती आपोआप वाजते, मग त्या पुठ्ठ्या घालायची गरज नाही, ती मुळातच भर्र वाजते. बरं त्याच्यात पेट्रोल टाकलं की ती हातपाय हलवायची गरज नाही महाराज, अशी असणारी लुना मिळाली. लुना मिळाली म्हणून सायकल टाकून दिली. का बरं? सायकलला दुय्यम करून टाकलं, नाही तर सायकलीवर प्रेम नव्हतं का? होतं ना महाराज प्रेम, पण तरी लुना मिळाली म्हणून सायकल बाजूला केली. मोक्षपदे तुच्छ केली म्हणतात. मग मोक्षावर प्रेम नाही का? आहे ना महाराज. मोक्षाकरिता सगळ्या लोकांच्या पुढे हातपाया पडतात महाराज हे संत. त्यांच्या पाया पडून म्हणतात, अरे उठा, जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथा, भावेचरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, म्हणजे काय? मोक्ष प्राप्त करून घ्या. हे सांगायचं तात्पर्य, हातापाया पडून लोकांना मोक्ष मिळवा म्हणतात. आणि लोकांना म्हणतात मोक्ष मिळवा, आणि स्वतः म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली. या कारणे कशा? त्याच्यापेक्षा भारी सापडलं आणि ते भारी भोगायचं म्हणून त्यांनी जन्माला आलं पाहिजे, जन्म घ्यायचं म्हणतात. बघा ना तुम्ही काय डावललंय, कशाकरिता मोक्ष डावलला? कशाकरिता? आम्हा जन्म घेणे युगायुगी, जन्माला येण्याकरिता मोक्ष डावलला. आता जन्म घेणं म्हणजे काय? फार चांगली गोष्ट आहे. जन्माला येणं म्हणजे काय? फार सुखाची गोष्ट असते का? खरं सांगा तुम्ही, अहो फार कष्ट असतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा सांगतो. फार कष्ट असतात जन्माला यायचं, म्हणजे पोटात राहावं लागते आईच्या. त्याच्यात त्यांनी नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कवनापुढे सांगावे अशी त्यांनी भयंकर म्हणजे उकडायला सुरुवात होते. मग ते काय एअर कंडिशन रूम आहे होय आतमध्ये, नाकात तोंडात खाली डोकं असतं आणि वर पाया असतात, आणि अशी अवस्था 9 महिने राहावं लागते. बरं त्यांनी महाराज केवढ्या वेदना त्यांनी सहन करायच्या आईच्या गर्भामध्ये. फार कष्टून जातो, देवाला नवस करतो, आठवीनं पाय हा माझा नवस, एकदा बाहेर काढ देवा याच्यातून मला, म्हणून विनंती करतो महाराज. एवढा त्रास गर्भात आहे. बरं गर्भातला त्रास तर वेगळाच, जन्माला येताना त्याच्यापेक्षा जास्त त्रास आहे. महाराज म्हणतात जन्मताची कर्मजाट, तुझी मान अडकली, मग ती जन्माला येत नाही लवकर, देवाला सहाय्यता करावं लागते. मागून हात लावतोय म्हणतात देऊन ढकलून देतोय बाहेर. लेकरं जन्माला आल्यावर तुम्ही बघा त्याच्या माकड हालाजवळ असं एक अंगठा लावल्यासारखा, तुम्हाला काय माहिती? इकडे मावशांना विचारा, लहान लहान लेकरू जन्माला आलं की पाहायचं महाराज, त्याच्या पाठीमागून धक्का मारतोय कोण? अरे मग ते म्हणतात देवाने ढकललं बरं का, मग जन्माला आलं असं. त्यांनी जन्मताना त्रास. बरं जन्माला आले आले काय त्याची आरती ओळतात होय महाराज? नाही ना, आरती नसते. तुम्हाला माहीत नाही आम्ही डिलिव्हरी हॉस्पिटलला असताना बरेच डिलिव्हरी पाहण्याचा प्रसंग यायचा. मग ते काय करतात, बाळ जन्माला आलं ना की त्या बाळाला वातावरणातून प्राणवायू घेण्याकरिता फार कष्ट असतात, कारण त्याला आत्तापर्यंत प्राणवायू त्याच्या आईच्या त्या नाळातून मिळत असतो. आता महाराज नाळाविषयी फार चांगलं सांगतात, आपण जाणवं घालतो की नाही. ह्याच्यात 3 पदर असतात, तसे 3 पदराचं वर्णन त्यांनी स्वामी सांगत असतात. म्हणून त्यांनी महाराज आईच्या नाळातून त्याला सगळं काही मिळत असतं. आता ते नाळ कापला जातो आणि ते वातावरणात येतं, आणि ते वातावरणात आल्यानंतर त्याला वातावरणातून स्वतःहून श्वास घ्यायचा असतो. मग तो श्वास घेताना त्याला घेता येत नाही महाराज, मग काय करायचं? ते डॉक्टर काय करायचे असं, त्याला उलटं धरायचे बाळाला,
असं उलटं धरत त्याचे पाय असे हातात धरायचे आणि मुंडकं खाली करायचं आणि वरतून पायाला अशा टिचक्या मारायच्या. आता ते टिचक्या मारल्यानंतर कशा करता टिचक्या, त्यानं रडावं म्हणून. ते रडलं की श्वास घेईल ना, रडावं म्हणून. आणि ते तेवढं करून तर रडलंच नाही, मग काय करतात माहिती आहे का तुम्हाला? माहिती म्हणून आपण त्याच्यातूनच आलो महाराज सगळे, जर आपलं माहीत नाही ते ध्यानात राहिलं नाही. पण वस्तुस्थिती हीच आहे, असे पाय वर धरायचे आणि रडत ते रडावं म्हणून त्यांनी महाराज अशी चपराक धरायची आहे. हां, आणि त्याच्या टिंगरावर चपकेच वाजवायची महाराज, अशी चपकन वाजवली की मग ते क्याव 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 करायला सुरुवात करते. म्हणजे जन्माला आल्यावर पहिलं काय होतं आहे, टोलाच महाराज, पहिला टोला. मग त्याने रडायचं, रडल्यानंतर त्या हा असं त्याने ठरलेलंच आहे महाराज. जन्माला यायचं म्हणतात तुकोबार आहे, आम्हा जन्म घेणे योग्य. जन्माला येण्याकरिता मोक्ष डावलतात, कोणता चांगला आहे जन्म? गर्भवास त्यांनी दुःखाचा आहे, जन्माला येताना दुःख आहे, जन्म झाल्याबरोबर पहिला त्यांनी टोलाच आहे. याच्या पुढचं मला माहिती आहे महाराज, जुन्या काळात त्या म्हातारे असायच्या हा बाळातपण करायला, मग त्या बाळातपण करायच्या. मग ते ती दाई असायची महाराज, तिला बोलवा म्हणे ती यायची. मग लेकरू झालं की ते आंघोळ घालायचं काम तिच्याकडे असायचं बाळाला. मग ती पाय पसरून बसायचं, ते बाळाला पायावर टाकायचं. मग तिने ते तेल लावायचं बाळाच्या अंगाला, इकडून लावायचं तिकडून लावायचं. मग हा हात धरायचा, हा म्हणजे हा पाय धरायचा इकडच्या कानाला लावायचा, इकडचा पाय धरायचा इकडच्या कानाला लावायचा, हे हात धरायचं तिकडच्या पायाला लावायचा, हे धरलं की इकडच्या पाय. अशी त्यांनी मुरगळू मुरगळू घ्यायचं महाराज त्या बाळाला. आणि मुरगळून घेतल्यावर असं पायानं धरायचं आणि घराघरा फिरवायचं. बरं, फिरून त्याचं ना असं मुंडकं धरायचं कानाला, असं 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 करून घ्यायचं. विचार खोटं असलं तर मी काय सांगतोय ते, एवढा त्रास त्याला द्यायचा. आणि वरून आंघोळ घालायची महाराज त्या बाळाला, आणि तिचं 70 वर्षाचं वय म्हातारीचं. आणि मग ते गरम पाणी घालायचं ना, तिला चटका बसल्यावर थांब म्हणायचं, वत पाणी वत पाणी वत पाणी करून त्यांनी असं चांगल्यापैकी गरम पाणी वतायचं. आणि ते तिला चटका बसलेलं पाणी बाळाच्या अंगावर टाकायचं. मला जन्मतानाची व्यथा सांगायची, एवढं करून बाळा त्यात घालायचं, पाण्यात घातलं घातलं की मग ते म्हणते बघ कसं गप हाती रडलंच कसं. कारण एवढी सगळी प्रक्रिया केल्यानंतर त्याला वाटेल गप पडलेलं बरं, ते गप पडून राहत आहे महाराज, अजिबात वळवळ करीत नाही. मग ते झोका द्यायला सुरुवात करीत, मग ते हाड हाड म्हणतात की नाही लोक, तेव्हापासून हाड हाड सुरू होते. जन्माल्यापासून मरेपर्यंत काय आडते वळीत नाहीत हे लोक, भामटे आहेत महाराज सगळे, सांगत नाहीत कोणी कोणाला कोणाचं. हां, नाही तर घरोघर व्यथा आहे महाराजी. हां, फार शहाणपणा करतात आणि शहाजूकपणा लोकापुढं दाखवतात. हां, कस काय फार चांगलं आहे माझं, चांगलं काय आत काय जळते काय माहिती लोकाला. हां, लाथा घालतात हे संसारातले लोक, भामटे आहेत महाराज. जोवरी चळण गातोवरी म्हणते माझा, मानेती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. ही सगळ्यांची अवस्था आहे, फक्त सांगत नाहीत. हां, आबरू आहे महाराज त्यांना, 2 वर्ष कळाली ना महाराज काय होत असते. ते ठराविक लोक असे बोटावर मजण्यासारखे सापडले की ज्यांनी कोरोनाच्या लोकांची सेवा केली महाराज, नाही तर घरातले लोक सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने लांब पळाले, म्हणले जाऊ द्या. हा, मग मैत्रीला त्यांनी नाही, कशालाच नाही, कोणत्याच गोष्टीला नाही महाराज, दाखवून दिलं महाराज हे सगळं. मग त्यांनी महाराज अशी अवस्था असते, जन्मभर दुःख भोगावं लागतं आणि पुन्हा मरताना वेदना सहन कराव्या लागतात. अरे एवढं जर त्यांनी दुःख आपल्या समोर प्रत्यक्ष पाहायला आहे जन्माचं, जन्माच्या आधीपासून दुःख आहे आणि मरेपर्यंत दुःख भोगावं लागतं, एवढं जर जन्माचं दुःख आहे तर या दुःख सहन करण्याकरिता तुकोबार आहे म्हणतात हा मोक्षपदे तुच्छ केली आणि आम्हा जन्म घेणे योगायोगी. जन्माकरता एवढं त्यांनी हा मोक्षपद तुच्छ केलं. का बरं तुच्छ केलं, तुम्हाला नाही का दुःख वाटत ते जन्माचं? तुकोबार म्हणले अजिबात नाही वाटत. म्हणे का बरं? त्याचं कारण सांगितलं. ते म्हणले हा गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. गर्भवासात दुःख नाही का, तुझं नामचिंतन करतो. मध्यंतरी दुःख आम्हाला वाटत नाही. म्हणे का बरं? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, मध्यंतरी दुःख नाही. मरताना दुःख होत नाही का मग तुम्हाला? म्हणे होत नाही. गुलाबराव महाराजांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली ना गुडार्थ दीपिका, त्याच्यात त्यांनी असं स्पष्ट लिहिलं आहे महाराज, अंतकाल समयाला मरायच्या वेळेला त्यांनी महाराज 1000 इंगळांनी एकाच वेळेला त्यांनी अशा पद्धतीने दंश केल्यानंतर जेवढ्या वेदना होतात एवढ्या वेदना मृत्यूच्या वेळेला होत असतात महाराज. ज्यावेळी त्यांनी स्वतःचं शरीर सोडलं त्यावेळी त्या शिष्यांना बोलून घेतलंय, बघ म्हणले ज्ञानोबरायांचं म्हणणं खोटं नाही, हा संतांचं वाक्य खोटं नाही, मला एवढ्या वेदना आता सध्या होत आहेत. म्हणजे मरताना एवढ्या वेदना त्यांनी होत असतात. मग महाराज तुम्हाला वेदना होणार नाहीत का जन्माला यायचं म्हणता? महाराज म्हणले होत नाही. म्हणे का बरं? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणजे जन्मायच्या आधी दुःख नाही, जन्म झाल्यावर दुःख नाही आणि मरताना दुःख नाही. कशामुळे नाही? भगवंताची भक्ती स्वीकारली म्हणून. ही भक्ती दुःखाला बाजूला करून टाकते, दुःख आपल्याजवळ येऊ देत नाही असे असणारी भक्ती आहे. पण आम्हाला जन्माला यायचं आहे, मोक्षपदे तुच्छ केलेली आहेत, युगायुगात प्रत्येक त्यांनी वेळेला जन्माला यायचं कशाकरिता? भक्ती करण्याकरिता. म्हणे मग एकच गोष्ट माणूस किती वेळा करेल, त्याचा कटाळा येतो ना महाराज संसाराच्या गोष्टी, त्याने कटाळा येतो संसाराचा नंतर नंतर. आधी फार कौतुक असतं संसाराचं,
लग्न होत नाही तोपर्यंत विचार बिगर लागला वाल्याला. त्याला वाटतं कधी लग्न करू आता. ते साखरे महाराज त्यांनी विनोदन कधी करशील लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला असं देवाजवळ विनंती करायची, देवा कधी लग्न करशील माझं. मग लग्न होईपर्यंत दम निघत नाही महाराज त्याला. लग्नात त्यांनी ते अंतरपाट धरतात ना, दृष्टा दृष्ट वधूवरा न करणे, नजरा नजर होऊ देऊ नका म्हणतात. पण कशाचं आता ते हातात हात घालूनच येतात आणि काय नजरा नजर आणि ते गेलं महाराज सगळं व्हायला ते. आता तसलं काय डोक्यात आणू नका तुम्ही. मग वस्तुस्थिती हीच आहे महाराज, त्यांना दृष्टादृष्ट होऊ द्यायची नाही. इतका उतावळी होतो महाराज लग्नाच्या टायमाला. आता खरं तर नवरदेव नवरीपेक्षा उंच असतो बरं, त्याच्यात त्याला चौरंगावर उभं करतात बरं. नवरी पाटावं असते ती बारीक असते पुन्हा. आता चौरंगावर बरं याच्या पायात बुटं असतात, ते आधीच उंच असतात. हा आधीच उंच, बुटं उंच, चौरंग उंच, एवढा उंच, नवरी बारीक, त्याच्यात त्यांनी. आता आंतरपाटातून बघणं काय काय कठीण आहे का महाराज, तरी त्याला दम निघत नाही. ते त्याच्यात वर असं असं करतंय महाराज, उभं राहून त्याला पाहायचं, नवरीला पाहायचा प्रयत्न करतंय. एवढा एवढा उतावेळ त्याला म्हण तयार झाली, उतावळा नवरा आणि गुड घ्याला बाशिंग अशी म्हण त्याच्यामुळेच तयार झाली महाराजी. हा म्हणजे लग्नाच्या टायमाला एवढा उतावळा होतो तिला पाहण्याकरिता. 2 वर्षानं भेटला महाराज कोर्ट गल्लीत मला, असे मागे हात अडकवली ते अशी आणि असा चक्र मारित होता इकडून इकडे इकडून इकडे चक्र मारतो. तिचं तोंड पाहायचो नाही म्हणला. अरे म्हणलं कोणाचं? बायकोचं. म्हणलं तेव्हा तर असं करीत होता. का बरं झालं असं? वीट आला, वीट आला. फार छान वाटतं महाराज बायको करायचे म्हणल्यावर, फार गंमत वाटते. पण वर्षा 2 वर्षात त्यांनी महाराज सगळा सीन भाग येतो. मग त्यांनी नकोच वाटते, त्याला वाटतं कशालाही झंझट गळ्यात घातली असं त्याला होतं महाराज. खरं सांगतो हे अनुभवाचं आहे, पोथीतलं नाही, वस्तुस्थिती आहे महाराजी. हे सांगत नाही महाराज लोक, हा महत्त्वाचा विचार आहे. असू द्या. म्हणजे काय झालं संसाराचं? काय आला? वीट आला महाराज. लेकरू झाल्यावर फार कौतुक वाटते महाराज. इकडून मुका घे, तिकडून मग त्याचे टेरीचे मुके घेते. कौतुकच होतं महाराज त्याला, कशाचे मुके एवढं त्यांनी कौतुक. ते मोठं झालं इतरले आणि वागायला लागलं ना, लाथा घालायला म्हणते, हे झालं नसतं तर बरं झालं असतं. याला काय म्हणायचं? वीट आला म्हणायचं. कशाचा वीट आला? हा बायकोचा वीट आला, मुलाचा वीट आला, संसाराचा वीट आला. अरे या सगळ्या गोष्टी विटणाऱ्याच आहेत, सगळ्याच गोष्टी विटणाऱ्या आहेत. पण एकच गोष्ट विटत नाही, त्याचं नाव आहे भगवंताची भक्ती. ती अवीट आहे महाराज, जी काल त्यांनी समाधान देत होती, जी आज समाधान देते आणि जी उद्या पण समाधान देत राहणार आहे. समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भक्तीशिवाय आणि प्रेमाशिवाय मिळायचं नाही. महाराज म्हणतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. अशी कोंडी झाली महाराज, फार चांगले मानणारी आहेत. हे बारीक सारीक सामान्य नाहीत महाराज, हे वाजवणारे ते सामान्य नाहीत महाराज, हे वाजवणारे त्यांची कोंडी करून टाकली. आता हे म्हणावं वाटतंय पण हे असं करतंय महाराज, म्हणूच देत नाही. मी काय करू त्याला? मी काय, मी 7 किती वाजता 8 आधी येऊन थांबलेलो आहे. राईट टाईम सुरू केला तर राईट टाईम 2 तास त्यांनी चांगला ऐकायला भेटला तर मी काय करू त्याला? आता अजिबात म्हणू द्यायचं नाही घडीभर. असं द्या गंमत केली, छा चांगले आहात तुम्ही सगळेजण. असो म्हणजे आवीट असणारं जर सुख कशात असेल, भक्तीत आहे महाराज. म्हणजे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना हे समाधान, त्याच्याशिवाय समाधान नाही. म्हणून खरं समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेतलं पाहिजे, भगवंताची भक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांसारख्यांनी त्यांनी अतिशय दुर्मिळ असणारा त्यांनी महाराज म्हणजे कष्टसाध्य असणारा मोक्षसुद्धा दुर्लभ करून टाकला. ते म्हणले त्यांनी महाराज नकोच, त्याला दुय्यम करून टाकलं, मोक्षपदे तुच्छ केली. या कारण कशाकरिता? आम्हा जन्म घेणे युगावी, आम्हाला प्रत्येक युगात जन्माला यायचं. म्हणून का जन्माला यायचं ते सांगा म्हणले भक्ती करण्याकरिता. विट येत नाही का भक्तीचा? म्हणजे ते आवीट आहे त्याच्याकरिता. तर प्रत्येक त्यांनी महाराज अट्टहास करतो महाराज वर्णन करून सांगतो. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख बुडता बुडती आस,
हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावे, पुढं पुढं अग्नि महाराज आस लागते याचं सेवन करण्याची. फार आनंद आहे महाराज, किती उड्या मारतात हे लेकर बघा ना. हा, ब्रह्मदेवाला सुद्धा अशा उड्या मारता यायच्या नाहीत. आता त्याचा दोन चार मुंडके आहे, त्याने मुंडके सांभाळायचे का, त्याचे मुकुट सांभाळायचे का, दाढी सांभाळायची का, काय करत असं असं करून कधी नाचेल महाराज तो. अप्रतिम भगवंताचं चिंतन, उड्या मारतायत महाराज. ब्रह्मदेव फिका महाराज यांच्या पुढं खरोखर हे भक्ती आहे महाराज भगवंताची. त्याला जमलं नाही महाराज ब्रह्मदेवाला, ते खाली मुंडकनवर हात करीत होता. देव म्हणला वय बाजूला, तुझं काम नाही मला येतं, ते त्याचं काम नाही महाराज. म्हणून ब्रह्मा सोपानं तो झाला. म्हणून त्यांनी ते साधनाविषयी भक्तीचा आनंद घेण्याकरिता त्याला यावं लागलं. हे कोणाच्याही पत्रात पडत नाही महाराज. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी, अशी मोठा पंडितही झाला आणि वाचकही झाला, ज्ञानी जरी झाला तरी त्याला भक्ती प्रेम सुख मिळत नसते. अरे आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ होत्या. जीवनमुक्त झाले तरी सुद्धा त्यांनी महाराज हा भक्ती सुख प्राप्त व्हायचं नाही. जिवंत असून मुक्त होणं याला जीवनमुक्ती म्हणतात. जिवंतपणेच मोक्ष मिळत असतो. मग सांगता सांगता राहिलं ना, हा मृत्यू आणि मुक्ती याच्यात फरक आहे. मृत्यू म्हणजे काय, शास्त्रीय परिभाषा जर पाहिली तर स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीरांचा वियोग म्हणजे काय म्हणायचं, मृत्यू. तसलं मला सांगायचं नाही, सोपं सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. काय सोपं आहे, मृत्यू म्हणजे काय, हा वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं. परत ऐका, वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं, याला काय म्हणायचं, मृत्यू. हा आता मुक्ती म्हणजे काय सांगतो, वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं, याचं नाव आहे मुक्ती. सगळ्या वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं, हीच खरी मुक्ती आहे महाराज. मग तपासलं पाहिजे, बुवा कीर्तनात बोलायला लागलं की कीर्तन अंगावर ओढून घ्यायचं आणि आपलं तपासून पाहायचं, आपले पानं उचकायचे आणि उचकून त्याने विचार करायचा काय शिल्लक आहे का. काय शिल्लक राहील सांगता येत नाही महाराज. मी दवाखाना चालत होतो, खरंच बरं का महाराज, हा सांगतो मी तुम्हाला. हा तेव्हा एका म्हाताऱ्याला इंजेक्शन द्यायला जावं लागेल त्याच्या घरी. गरीब होतं महाराज म्हातारं, पण थकलेलं होतं, त्याच्या घरी इंजेक्शन द्यायला जावं लागायचं. सकाळी सकाळी त्यांनी इंजेक्शन द्यायला जायचो. गेलो ती म्हातारी, त्यांनी हांडा घेऊन आली, मोकळाच हांडा होता, पाण्याला चालली होती. म्हणजे मी चालले पाण्याला, म्हणलं बाबा कुठे, म्हणले आतमध्ये आहेत. आतमध्ये आहेत म्हणल्यावर मी गेलो पेटी घेऊन आपली, पण आत प्रवेश केला मी, आतल्या खोलीतून आवाज यायला लागला असा, टच टच वाजवा बरं असं, हां टच असं टच असं वाजायचं. हां घडीभर झालं का, टच घडीभर झालं का, टच. मी म्हणलो काय वाजतंय, जर विचारच केला जरा, दबूनच बसलो मी. बराच वेळ वाजत राहिलं मला, टच 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 वाजत होतं. आणि मग मी बारकाईनं म्हणलं आता विचार केला पाहिजे काय वाजते, म्हणून डोकून असं पाहिलं. म्हातार होतं आत बसलेलं, हां चुलीपुढं बसलं होतं, पाणी तापायला ठेवलं होतं आणि असे पाय चुलीत लावलेले होते, हातात सांडशी घेतलेली होती आणि दिवाळीचा कालावधी चाललेला होता. आणि ते लहान लहान पोरं टिकले नाही वाजवीत का, ते टिकल्याची डबी होती बरं, ती टिकली त्या सांडशीच्या टोकात धरायची अशी आणि टच अशी वाजवायची. हा घडभर झालं का, टच अशी वाजवायची. आखी टिकल्याची डबी संपवली म्हाताऱ्याने. हा 75 वर्षाचं म्हातारं होतं आणि टिकले वाजवत होतं. गेलो मग मी तिथं आतमध्ये, त्याच्या टिकल्या संपल्यावर असं गेलो, अरे म्हणे डॉक्टर तुम्ही कधी आले, म्हणलं पहिल्या टिकल्यावर आलो. हा इथून तिथून टिकलं, आखी टिकल्याची डबी संपवली. का सांगतो, वय किती झालं 75 वर्षाचं, काय करीत होतो, टिकले वाजवत होतं. का वाजवत होतं सांगा, त्याची वासना शिल्लक आहे, त्याला अजून टिकल्या वाजवायची वासना पोटात आहे. हा फक्त कपड्याची, लत्त्याची, लेण्या लुगड्याचीच वासना, कशाची पण राहू शकते, कशाची पण राहू शकते. अंतकरणातल्या सगळ्या वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं, याला जीवनमुक्त स्थिती म्हणायचं. अशी जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे, हा ओरिजिनल परमार्थ आहे. मग पोथ्या त्यांनी ऐकल्यानंतर, पोथ्या सांगितल्यानंतर, लोकांसमोर त्यांनी कीर्तन केल्यानंतर, फार शहाणपणा केल्यानंतर त्यांनी परमार्थ होत नसतो. परमार्थ अंतर्मुख होऊन तपासून पाहायला पाहिजे काय शिल्लक आहे, काय घालवलेलं आहे. जर गबाळ अजून पोटात असलं तर आपण मुक्त नाहीत. हा जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, आणि धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. मोठ्या माणसासमोर जास्त उद्धटपणे बोलू नये, सवय लागली मला. आता मी आधीच सांगितलं वाघाचं लेकरू आहे, मग वाघा पुढं डरकाळ नाही फोडायचं, मग कोणा पुढं फोडायचं. हा म्हणतो महाराज असंच सांगतो लोकांच्या समोर, तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे. हा की आपलं लेकरू असं सांगते लोकांच्या समोर, आणि खरोखर याच शब्दात सांगतो. मिळमिळीत बोलायचं, लोचटपणा कशा करता करायचा. कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिले की कंबर मांडल्यावर 10-5 लोकांची नावं घेता घेताच अर्धा तास तर निघून जातो. हा हे काय आपले मालक आहेत हो रे, याचं नाव घे, त्याचं नाव घे, याचं कौतुक कर, त्याचं कौतुक कर. कीर्तन त्याने लोकांचं कौतुक करायला असतं का, देवाचं नाव घेण्याकरिता असतं. कशाला लोकांचं कौतुक करायचं. हा बोला अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या वाचून देगा, पण हे लोकांनी सोकून ठेवले बुवा लोकसुद्धा.
हा म्हणते हा खरं सांगतो मी तुम्हाला काय होतं त्याचा परिणाम काय होतो. त्यांचे नाव घेतल्यानंतर वा फार छान मोठे महाराज होते महाराज. मग ते पुढच्या टायमाला परत बोलवायचं पुढच्या टायमाला परत फार मोठे महाराज माझं कौतुक केलं म्हणून. अरे काय कौतुक करतो नरकात जायचं यांचं कौतुक करून. कशाकरिता कौतुक लोकांचं करायचं भगवंताचं चिंतन करायचं. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या वाचून एका पांडुरंग नाही बोलवलं तर नाही बोलवलं काय कीर्तन केल्यानंच परमार्थ होतं काय. घरात बसून त्यांनी भगवंताचं चिंतन होत नाही का. एका कोपऱ्यात बसून भगवंताचं भजन करता येत नाही का. असं भजन होऊ शकतं जाऊ दे मुरुदे टाइम संपल्यावर काय करू. संपलाच ना मारा टाईम आता. आता काय करू मग तरी सांगतो मला अजून दोन भागवतांना भेट द्यायला जायची ती माझ्याकरता थांबून ठेवणार आहेत भागवत कथा जवळ नाही इथं सशे वडेल चालू आहे ना भागवत तिथं त्यांनी जायचं ना. अजून कुठं त्यांनी खरवंडी म्हणून गाव आहे कुठं वडाळ्याजवळ तिथं त्यांनी जायचं ते तोपर्यंत थांबणार आहेत म्हणजे दहाच्या काट्यावर थांबून आहे मुरुदे नाही थांबत आता. विठोबा रघुमाई भेटे असे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवा हे भक्तीचं रसच काय वेगळा आहे. हे जीवनमुक्त जरी झाला तरी त्याला कळत नाही कधी कळत. तुका म्हणे कृपा करेल नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं कृपा केल्यानंतर ते वर्म हातात पडत असतं म्हणून अशी असणारी भक्ती जगद्गुरु तुकोबारांना सापडली आणि त्या भक्तीमध्ये चिंब झाले महाराज. ती आवीट असणारी भक्ती प्राप्त झाली त्या भक्तीकरिता अट्टहास तगणी करायचा आहे. पुन्हा जन्माला यायचं कशाकरिता भक्ती करण्याकरिता. घेई नमी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांची पूजन घालू लोटांगण महाद्वारी याच्याकरिता जन्माला येईन म्हणतात. म्हणून भगवंताच्या भक्तीकरिता त्यांनी जन्माला यायचं आवीट भक्ती आहे. हा अशी असणारी भक्ती कशी घडते ते तरी सांगा काय आहे भक्ती. हा नारद जेव्हा महाराजांना विचारलं म्हणे महाराज भक्ती म्हणजे काय हो ते म्हणले आता तो भक्ती व्याख्या भक्तीची व्याख्या सांगतो कशी आहे भक्ती. ते म्हणले सात अस्मिन परम प्रेम रूपा जी त्यांनी प्रेम स्वरूप आहे तिला भक्ती. प्रेम भगवंतावर केलेलं प्रेम याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे काय भगवंतावर प्रेम करणं याचं नाव आहे भक्ती. नाही तर प्रेम साऱ्या दुनियाच्या पोटात असतं महाराज. प्रेम आप तुम्ही काय ऐकत असता याच्या बऱ्याच लोकांनी काय ऐकलं पण नवखे आहेत त्यांच्याकरता सांगतो ऐका. हा भक्ती म्हणजे काय प्रेम म्हणजे काय हे बघा. प्रेम आपण ज्याच्यावर ठेवू तसं होत असतं. एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही प्रेम केलं ना तर प्रेमाला नाव येतो मोह. हा तुमच्या पोटातलं प्रेम जर तुम्ही एखाद्या वस्तूवर करायला लागले ना तर त्या प्रेमाला नाव येतं आसक्ती. लक्षपूर्वक ऐका व्यक्तीवर केलेलं प्रेमाला म्हणायचं मोह वस्तूवर केलेलं प्रेमाला म्हणायचं आसक्ती आणि तेच प्रेम जर भगवंतावरच केलं तर त्याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे काय भगवंतावरच यातला च काढायचा नाही. नाही तर बाकीच्यावर बायकोवर थोडं पोरावर थोडं बंगल्यावर थोडं प्रॉपर्टीवर थोडं भाऊबंधावर थोडं स्वैराधाऱ्यावर थोडं उरलेलं देवावर तसलं जमत नाही एक कोलन सातरा ठिकाणी येलं तसलं नाही महाराज. ते निवळ भगवंतावरच प्रेम असलं पाहिजे दुसऱ्या कोणावरच प्रेम करायचं नाही. असं म्हणलं का लोकांच्या पोटात घुसतंय महाराज हे शब्द पोटात घुसले पाहिजे आणि त्या शब्दाने इजा केली पाहिजे महाराज. महत्वाची गोष्ट आहे लोक तपासून पाहतात देवावरच खरं प्रेम आहे का. हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायला फार छान वाटतं. हरिभक्तीपरायण काय हरिभक्तीपरायण हरिभक्तीपरायण म्हणजे काय. हा भगवंताच्या भक्तीमध्ये रात्रंदिवस रत आहे आणि फक्त देवावरच प्रेम करतोय तो हरिभक्तीपरायण आहे. असं बोलल्यावर तपासतात ना लोक स्वतःचं पोट की काय काय पोटात गच भरलेलं आहे म्हणून. बाकीचं गबाळ पोटात घ्यायचं आणि देवावर प्रेम करायचं आणि म्हणायचं मी हरिभक्तीपरायण आहे जमत नाही महाराज. तसलं देवावरच प्रेम करायचं लाज वाटते हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायची मला म्हणून घेत नाही महाराज अजिबात. हा मग पत्रिकेत लोकांना सांगतो ते हरिभक्तीपरायण टाकू नका लायकीच नाही माझी हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायची. कसं काय म्हणू स्वतःला हरिभक्तीपरायण भगवंताची कृपा आहे महाराज त्याच्या कृपेनं जगतो इथपर्यंत ठीक आहे. हा आपण हरिभक्तीपरायण म्हणायचं का आपण साऱ्या दुनियाला तर छंद आहे महाराज त्याचा. हा नाही लावलं तर घोटाळा होतोय. हा मग मी तर हरिभक्तीपरायण नाही लावावं लागत. ह भ प त्याच्या पुढं प पू आणि तेवढं लावून जमत ते त्याच्या पुढं गू लावावं लागतंय म्हणजे ह भ प प पू गू. हा म्हणजे एवढं सगळं लिहावं लागतंय तेव्हा अशा पद्धतीने त्यांनी जमतंय महाराज. हा हे कशाकरिता सगळ्या गोष्टी त्यांनी असतात ना हे पर्सनल इगो त्याला म्हणायचं याला वैयक्तिक अहंकार म्हणायचं आणि त्या अहंकाराकरता सगळा अट्टहास त्यांनी असतो म्हणून हे अहंकार जपण्यापेक्षा भगवंताचं भक्त झालं पाहिजे आणि स्वतःला भगवंताचं भक्त म्हणून घेतलं पाहिजे मोठी गोष्ट आहे. अरे हे मोठे मोठे ग्रंथ सांगणारे माणसं आहेत. हा हे फार त्यांनी विद्वान असणारे यांच्यासारखं विद्वान त्यांनी महाराज कोणी नाही. हा म्हणतात केवढे त्यांनी तत्वज्ञानी शंकराचार्यांसारखे जरी आता सध्याचे विद्यमान आले तरी यांच्यासमोर त्यांनी अशा पद्धतीने थंड होतात अशी यांची अवस्था आहे आणि हे स्वतःला भगवंताचे भक्त म्हणून घेत आहेत किती मोठी गोष्ट आहे.
जे भगवंताच्या समोर शरण जाऊन त्यांनी स्वतःला भगवंताच्या समोर शरणागत करून अशा पद्धतीने एवढं विद्वत्ता असून सुद्धा भगवंताच्या भक्ती चिंबाय ती देवानं त्यांना दिलेली आहे ती ओरिजिनल अशा पद्धतीने भक्ती करतात हा महत्त्वाचा विचार आहे महाराज. हे सर्वांना भेटत नसतंय भक्तीप्रेम हे त्यांनी दुर्मिळ आहे हा म्हणून ते प्राप्त करून घेण्याकरिता ज्यांना देवाला सगुण साकार केलंय आणि आता त्याला परत निर्गुण निराकार होऊ द्यायचो नाही. देवाला सगुण साकार आम्ही केलंय तो आमच्याकरिता सगुण साकार झालेला आहे आता पुन्हा त्याला निराकार होऊ द्यायचो नाही महाराज वर्णन करून सांगतात. देवाते रूप धरविला आकार देवाते रूप धरविला आकार रूप धरविला आकार निदू निराकार होऊ दे असे देवानं आमच्याकरिता रूप धारण केलंय आकार धारण केलं ज्याला आकार नव्हता तो आकाराला आला असे अनेक प्रमाण आहेत महाराज. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा अव्यक्त ते आकार आले रूपा आले गुणवंत सगळी प्रमाणं पाहून घ्या. देव आकाराला आला सुंदर रूप धारण करून आला हा किती सुंदर आहे साधू संतांनी त्याचं वर्णन केलं महाराज. हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामी अतिशय सुंदर आहे महाराज. सावळा सुकुमार आहे कर्दळीच्या गाभ्या समान त्याचे चरण आहेत विटेवर दोन चरण ठेवलेले आहेत समान चरण ठेवून उभा आहे त्याच्या पायाची नखस्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे त्याची नाभी अतिशय सखोल आहे त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा सुंदर दिसतो आहे त्याचा कंठ त्यांनी शंखासारखा सुंदर आहे त्याच्यात कौस्तुकमणी धारण केलेला आहे त्याची हनवटी अतिशय सुंदर आहे त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत त्याचे डोळे कमळासमान आनंददायक आहेत त्याचं उंच असणारं कपाळ आहे त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत त्यानं दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत एका हातामध्ये शंख आहे एका हातामध्ये पद्म आहे भक्तांकडे त्यांनी महाराज स्मित हास्य करून अशा पद्धतीनं पाहतो आहे असा दिव्य असणारा परमात्मा सुंदर रूप धारण करून भक्तांकरता उभा आहे सुंदर ते ध्यान उभय विटेवरी करकटेवरी ठेवण्यात तुकोबर आहे म्हणतात. तुम्ही जर माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर माझा विठोबा दिसला असेल महाराज तुम्हाला त्याला असं प्रत्येक वारकऱ्यानं पाहिलं पाहिजे सगळ्यात मोठं साधन आहे त्याचं चिंतन अशा पद्धतीनं केलं पाहिजे पण आमच्याकरिता रूप धारण करून किती सुंदर आहे. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले या कस्तुरी मळवट चंदनाची ओटे एवढं सुंदर रूप धारण करून जर माझ्याकरिता आला आणि मी जर मुक्त होऊन त्यांनी पडून राहिलो तर मग देवाचं काय काम आहे म्हणून त्याला आता निराकार होऊ देणार नाही त्याची भक्ती कायम करीत राहू कसं काय जमतो महाराज तुम्हाला हे असं असं ज्यावेळेला त्यांनी महाराज तुकोबारायांना कोणी विचारलं त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात काही नाही काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही चित्त निवांत झालेलं आहे हा म्हणून त्यांनी सगळेची सगळे व्यवहार आहेत सगळं जग बाधित झालेलं आहे बाधितानुवृत्तीनं सर्वचे सर्व व्यवहार होतात धावपळ सगळी थांबून गेलेली आहे जग नाहीच असा निश्चय झालेला आहे हा म्हणून त्यांनी निश्चयच महत्त्वाचा आहे महाराज हे सगळं मिथ्या करणं म्हणजे मिथ्या म्हणजे काय हो स्वरूपवान आणि बाध योग्य पदार्थाच मिथ्या असं म्हणतात दिसायला तर दिसतं पण बाध होण्यास योग्य असतं
याला मिथ्या म्हणतात. असं असणारं जगत रज्जू सर्पाकार भासले जगदंबर हे मिथ्याच आहे सर्व. आम्ही लटकेनं बोलो वर्तमान खोटे, सारं खोटंच आहे. हा एवढं खोटं असून सुद्धा त्याग्नी महाराज हा जोपर्यंत हा आरसा डोळ्यापुढे आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसणारच आहे. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. मग जर होतच राहणार आहेत तर मग आनंदच घ्यायला काय हरकत आहे. मग लोक म्हणतात त्यांनी असं कुठं देव सगुण होत असतो का तुम्ही अशी भक्ती करतान. अरे तू लोकापुढं काय तत्वज्ञान सांगतो, म्हणजे ब्रह्म त्यांनी गच्च भरलेला आहे, ते त्यांनी निर्गुण निराकार आहे, तू सोमवारी झाला आणि बुधवारी तत्वज्ञान सांगायला लागला. साधू संतांचे विचार त्यांनी महाराज काय असे टाकाऊ विचार आहेत काय रे, ते अनुभवातले विचार आहेत हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज प्रत्यक्ष अनुभव घेतला. भगवंताची भक्ती आवीट आहे त्यांच्या जीवनामध्ये, अनुभव आहे, ते अनुभवानं संपन्न आहेत. अरे ब्रह्मस्वरूपाचा त्यांनी बोध त्यांना प्राप्त झालेला आहे, बोधावर आरूढ झालेले आहेत. हा आणि बोधावर आरूढ होऊन त्यांनी महाराज काहीच करायचं शिल्लक नाही असं त्यांना पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, परितो त्या परतावर्त तसे, त्याच्यापेक्षा वेगळाच आहे महाराज तो. आणि अशा स्थितीत जाऊन त्यांनी महाराज पुन्हा अद्वैत स्थितीला प्राप्त होऊन कल्पित भेदाचा स्वीकार करून भगवंताचं भजन करतोय. नाही तर त्याची स्थिती काय, गंधर्वदुर्ग काय, पाडावे शशविषाण काय, मोडावे होवावे मग तोडावे खपुष्पकी, हे त्यांनी अजातवाद वर्णन करून सांगितलं. या भूमिकेत आहे महाराज तो, या भूमिकेत जाऊन त्यांनी महाराज पुन्हा आनंद घेण्याकरिता आणि अशा पद्धतीने त्यातच सगळी त्यांनी हा घडामोड सुरू आहे. म्हणजे त्यांनी महाराज माऊली अमृतानुभवात वर्णन करून सांगतात. देवदेवळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा, अशा पद्धतीने भक्ती घडत असते. म्हणून तोच त्यांनी परमात्मा सर्व ठिकाणी नटलेला आहे. म्हणून भक्ती सुखालागी आपण बेची दोन्ही भागी सगळी प्रमाण आपण पाहिली. म्हणून आम्ही अशा बोधानं निवांत झालेलो, चित्त निवांत झालं आणि म्हणून आता भगवंताच्या चरणांचं ध्यान करतो आहोत. अशा पद्धती आम्हाले शक्य झाले अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणचे निवांत राहिले, निवांत राहिले, तुका म्हणचे निवांत राहिले, निवांत राहिले, तुका म्हणचे निवांत राहिले. म्हणे चित्त निवांत राहिले, ध्याई ती पावले विटेवरी, निवांत स्थिती प्राप्त झालेली आहे. हा म्हणून त्यांनी वृत्ती निवृत्त झालेली आहे. निवांत होणं म्हणजे काय, हा सहज मी अंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्यतेचे झाले जे काही दृश्य जे होते सुखे, मी निज लोगा शून्य सारुणे तेथे. असं त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते घेऊन काय पुढं घेऊन आला दान, निज तत्व निजबोध स्वरूपी मिळविले, नावं ठेविला भेद, ही सगळी प्रमाणं पाहून घ्या. म्हणजे काय अशी स्थिती जीवनामध्ये बांधलेली आहे, निवांत झालेली आहेत.
आणि आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ, काळाचं त्यांनी बळ काही चालत नाही. म्हणून त्यांनी अशी दिव्य स्थिती निर्माण झाल्या कारणानं फक्त भगवंताच्या चरणांचं ध्यान करणं एवढंच काम शिल्लक आहे, आणि ते आम्ही करतो आहोत. भक्तीच्या माध्यमातून आविट असणारी भक्ती प्राप्त झाली, विटायचे सुख न विटणारं सुख असा त्या भक्तीचं सुख आहे. म्हणून त्यांनी पुढता पुढती आस सेवावी हे तो रस आहे, भक्तीचा रस आहे महाराज. आणि परमात्मा रस स्वरूप आहे, रसो वैसहा, परमात्माच रस स्वरूप आहे. परमात्मा स्वरूपाचा रस प्राप्त होतो. भागवतात वर्णन करताना असं वर्णन केलं महाराज, हे निगमकल्पतरोर्गलितम फलम शुकमुखादामृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भवि भावुका. हा निगमकल्पतरोर्गलितम फलम, निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाचं गळालेलं म्हणजे पक्व झालेलं फळ आहे श्रीमद भागवत. आणि हे सांगताना पुढे त्यांनी म्हणतात कोणी ते हा त्या रसाचं सेवन करायचं, रस सेवन करा म्हणतात भक्तीचा भागवताचा. हा कुठपर्यंत सेवन करायचं, आलयम, जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत रस सेवन करा. कशाचं लय व्हायचं, जीवाचा परमात्मा स्वरूपात लय होत नाही तोपर्यंत त्याचं श्रवण करा, तोपर्यंत तो रस सेवन करा. आणि कोणी सेवन करा, मग सांगतात रसिका भोवी भावुका, जे रसिक आहेत आणि जे भाविक आहेत तेच तो रस सेवन करू शकतात. म्हणून विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, हा भक्तीचा रस आहे. कोणाला मिळतो, तो रसिकाला मिळतो आणि तो भाविकाला मिळतो. म्हणून त्यांनी महाराज असा भाव आमच्या पोटात आहे, भक्तीविषयीचा रस अंतकरणामध्ये उतरलेला आहे. आणि म्हणून त्यांनी आवीट असणारी भक्ती भोगण्याकरिता आम्ही त्यांनी महाराज पुन्हा पुन्हा प्रत्येक युगात अवतीर्ण होणार आहोत अशी प्रतिज्ञाच जणू जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या माध्यमातून करतायत. बोलण्यासारखं बरंच आहे, निर्धारित वेळ त्यांनी होऊन 15 मिनटं जास्त झालेले आहेत, म्हणजे 10:15 वाजलेले आहेत. आता आपण त्यांनी थांबायला काही हरकत नाही, एवढ्याच वाजता सुरू झालं होतं तेवढ्याच वाजता थांबलो. एका जणानं घोडा चोरला एका बाजारात आणि चोरून आणला महाराज दुसऱ्या बाजारात विकायला नेला. आता नेल्यानंतर त्यांनी तो आला दुसऱ्या बाजारात, एक चोरच आला घोडा घ्यायला आला आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हणला कसं काय दिला घोडा, मग काय भाव बिव सांगितला सगळं झालं, कसा आहे घोडा म्हणे फार चांगला आहे, सगळं तपासून पाहिलं पण त्याची चाल कशी आहे म्हणे बघावं लागेल ना चाल. मग ते बघा म्हणले तुम्हाला चाल बघायची, तर मग तू बसला घोड्यावर आणि घेऊन गेला सकाळीच. कशी तुकडूक तुकडूक चाल होती त्याची नेली तिथपर्यंत. आणि नेल्यानंतर त्यांनी महाराज सकाळी गेला होता संध्याकाळपर्यंत आलाच नाही. लोक म्हणले विकला का घोडा, म्हणले गेला. केवढ्याला दिला म्हणे काय नाही जेवढ्याला आणला तेवढ्यालाच दिला. मग सरळ सरळ मग जेवढ्याला तेवढ्यालाच दिला, जेवढ्याला सुरू केलं तेवढ्यालाच थांबलो आता मी. सरळ आहे महाराज, म्हणजे आपलं त्यांनी सुरू झालं 8:15 10:15 त्यांनी थांबतोय. असू द्या, बोलण्यासारखं बरंच आहे, तरी सुद्धा त्यांनी मन घट्ट करून बाकीचा कोणताच विचार मनामध्ये न करता, थरथर न कापता, न घाबरता, असं त्यांनी मला टेन्शन न घेता, बोधरेशन न घेता, सरळ त्यांनी बोला ठरलं मनातले मनात. म्हणलं बोलायचं जाता जे होईल ते होईल म्हणून तुमच्या पुढे बोललो, नाही तर काय माझी योग्यता आहे का तुमच्या पुढे बोलायची. पण तरी सुद्धा त्यांनी महाराज बोललो. असू द्या, बोलायची सवय लागली. बुवा व्हायचं म्हणल्यावर थोडंसं आभ्रय व्हावं लागतंय, ते त्याच्याशिवाय बुवा होताच नाही महाराज. सरळ सरळ मुद्दा आहे, हा महत्त्वाचा मुद्दा तोच आहे. असू द्या, बोलायची थोडीफार सवय लागून घेतली पाहिजे, लोकांपुढे बोललं पाहिजे, आपलं मनातलं जे काय ते मना लोकांच्या मनात भरवता आलं पाहिजे. आणि अशा पद्धती बुवा म्हणजे इंजिन असतो, बाकीचे डबे त्याच्या मागे चालत असतात, बुवाने नीट राहिलं पाहिजे. म्हणजे इंजिन नीट असलं की गाडी आपआप चांगली चालते. बुवा जर घोटाळ्यात असलं की मग बाकीचे सारे घोटाळ्यात जायला काय फारसा वेळ लागत नाही. आपलं इंजिन कोणतं आहे ते पाहिलं, आपल्याकडे कोणाकडे पाहून चालायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग या महात्म्यांकडे पाहून आपण चालतो आहोत बा. चुकीचं त्यांनी महाराज बोलायचं काही काम नाही. मौली ज्ञानोबर आहे म्हणतात तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट बसतो आयोग्यही मी न पवतू. असं म्हणले आणि पुन्हा म्हणले के जाईन कसं काय जाईन बाजूला का बरं यांच्या मागे चाललोय ना. म्हणून पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही आहे की नाही का बरं निधाई झाले. आणि वा वा हां जे पुढे गेले ते निधाई झालेले आहेत. मग त्यांच्या मागे त्यांनी महाराज गेलं पाहिजे, त्यांचा मार्ग त्यांनी महाराज चालले पाहिजे. म्हणजे मार्ग दावणे गेले आधी आणि दयानिधी संत ते किंवा संत पुढे ते पुढे गेलेले आहेत त्यांच्या मार्गावर त्यांनी चालतो आहोत. म्हणून भीती वाटायचं काही कारण नाही महाराज. म्हणून त्यांनी ज्ञानोबराया तुकोबारांना पाहिलं नाही, पण जरी त्यांना पाहिलं नसलं तरी सुद्धा भाऊंसारख्या महात्म्यांना पाहिलं, आमच्या भाऊंना त्यांनी पाहिलं, वक्तेबाबांना पाहिलं, एवढी मोठी मोठी माणसं पाहिली आणि त्यांची परंपरा चालवणारी ही माणसं आहेत, यांच्याकडे पाहून आपण आता जपतो आहोत. यांच्या मागे चालल्यावर काय भीती आहे महाराज. दगडावर खडकावर आपटलं तरी पण भाऊ म्हणायची आमची गाडी पलटी होत नाही का बरं. यांच्या मागे त्यांनी चालतो आहोत हा महत्त्वाचा विचार आहे. असो, या संत महापुरुषांच्या समोर त्यांनी मोडकं तोडकं बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचंच घेऊन त्यांच्या समोर बोललो. तुम्ही कारंजा कधी पाहिलं होतं का, कारंजा असे त्याच्यातून त्या धारा उडतात वरती आणि ते कुठून पाणी आणतात, त्यातलंच पाणी असतंय मला, मोटर जोडलेली असते त्यातलंच पाणी असतं, त्याच्यातच उडतं आणि त्याच्यातच पडतं, त्याच्यातूनच घ्यायचं आणि त्याच्यातच त्यांनी पडायचं असं आहे. तसं त्यांचंच घ्यायचं आणि त्यांच्या समोर सांगायचं हे कारंजासारखं आहे फक्त दिखावा हा महत्त्वाचा विचार असो. त्यांच्याच त्यांच्यासमोर त्यांचं सांगण्याचा प्रयत्न केला. बोलण्यासारखं जरी माझ्याकडे बरत असलं तरी
सुद्धा हे सगळं वर्णन कोणाचं आहे, हे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आदिकुण साधू संत महापुरुषांचं आहे, तेच म्हणू शकतात मोक्षपदे तुच्छ केली या कारणे हा महाजन्म घेणे युगायुगी. दुसऱ्या कोणाला हे म्हणता येत नाही, आपल्यासारख्याला फक्त सांगता येतं. प्रत्यक्ष जीवनामध्ये तसं उतरवण्याकरता फार कष्ट असतात, पण ज्यांच्या जीवनामध्ये ही दिव्य असणारी स्थिती आहे, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. दोन तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहे, श्रद्धेने सर्वांनी श्रवण केलं, सर्वांचे धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, त्यांच्यासमोर उद्धटपणानं मी बोलण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्यांचं मन फार मोठं आहे, म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या सर्व संत महापुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवून थांबतो. एक निरोप सांगतो आपल्यापासून जवळ नगरच्या पुढं त्याग्नी महाराज.